भारताच्या निवडणूक आयोगाने ईव्हीएमने मतदान प्रक्रिया घेऊन देशातील मतदारांचा विश्वासघात केला आहे असा घणाघाती आरोप श्री गुरुदेव सेनेचे अध्यक्ष दिलीप भोयर यांनी केला आहे. ते आज वणी येथील स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज चौकात आयोजित ईव्हीएम भारत छोडो आंदोलनात बोलत होते. या आंदोलनाचे अध्यक्ष म्हणून माजी नगराध्यक्ष पी के टोंगे उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री गुरुदेव सेनेचे मुख्य संघटक मिलिंद पाटील, सामाजिक कार्यकर्ते नईम अजीज, लढा शेतकरी हक्काचा अध्यक्ष रुद्रा पाटील कुचनकर, पुंडलिक मोहितकर, मंगल तेलंग, बंडू निंदेकर, रवी ढुमणे आदी उपस्थित होते. 9 ऑगस्ट हा देशात क्रांती दिवस म्हणून मनवल्या जात असून याच दिनाचे औचित्य साधून श्री गुरुदेव सेनेच्या वतीने ईव्हीएम भारत छोडो आंदोलन आयोजित केले होते. मागील 8 दिवसात राज्यात महापुराने थैमान घातले असून या पुरात ज्यांचा जीव गेलेला आहे अशा लोकांना आणि देशांच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी बलिदान दिले अशा शहीदांना श्रद्धांजली अर्पण करून आंदोलनाची सुरुवात करण्यात आली. यावेळी दिलीप भोयर पुढे बोलताना म्हणाले, देशातील ATM, बँक खाते, कॅम्प्युटर, लॅपटॉप, मोबाईल हॅक होत आहे. घरातील स्मार्ट TV देखील हॅक होऊ शकते आणि ईव्हीएम ही सॉफ्टवेअर सिस्टीम असून त्या ईव्हीएममध्ये ज्या पद्धतीचे सॉफ्टवेअर लोड केल्या जाते त्याच पद्धतीने ईव्हीएम आपलं काम करत असते. त्यामुळे जनतेत ईव्हीएम संदर्भात विश्वासार्हता उरलेली नाही. राज्यातील विधानसभा निवडणुका ह्या मतपत्रिकेवर घेण्याची मागणी करण्यात आली. यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांनी आपले विचार मांडले आणि ईव्हीएमवर बंदीची मागणी केली. या मागणीचे निवेदन देशाचे राष्ट्रपती, मुख्य निवडणूक आयुक्त, राज्य निवडणूक आयुक्त यांच्याकडे उपविभागीय अधिकारी शरद कुमार जावळे यांच्यामार्फत पाठवण्यात आले. निवडणूक प्रक्रिया पे आज हमें प्रश्नचिन्ह निर्माण हो रहे हैं, उंगलियाँ उठ रही हैं, कारण है जब जब भी इंडिया में या भारत में इलेक्शन होते हैं पारदर्शक होना चाहिए. यहाँ पे जनता का भरोसा लोकतंत्र से उठा है तो कारण है ईवीएम. सत्ता में जो बैठे लोग हैं वो लोग पूंजीपति के फेवर में डिसीजन ले रहे हैं उसका कारण है ईवीएम. इतनी मस्ती चलने का कारण ईवीएम है. और लोकतंत्र में, लोकतंत्र को अगर जिंदा रखना है तो विश्वास कायम करना बहुत जरूरी है. आज सर्वसामान्य नागरिक का ईवीएम पे से भरोसा उठ रहा है. उसका कारण आप सोशल मीडिया के जरिए, प्रेस मीडिया के जरिए, इलेक्ट्रॉनिक मीडिया के जरिए देख रहे हैं कि किस तरीके के मशीन को हैंग किया जा रहा है. और जो आंकड़ा सरकार द्वारा बताया जाता है उतने उम्मीदवार उनके चुन के आते हैं. ये बहुत बड़ा देश के लिए शुभांगिता है. हम शासन से, हम सरकार से मांग करते हैं कि बैलेट पेपर पे निवडणूक लिया जाए और ईवीएम पे पूरी तरीके से बंदी की जाए. ईव्हीएम सेम सरकारची होळी गेल्या जाईल, चिंता करू नका. कारण जनता जेव्हा जागृत होईल तेव्हा ही जनता सरकार तर थोडा सरकारच्या बापाला सोडणार नाही. कारण सरकार ह्या देशाचे मालक, ह्या देशाची जनता आहे. म्हणून या जनतेच्या भावनेची जो कोणी खेळेल त्याला ही जनता गाळल्याशिवाय राहणार नाही हे निश्चितपणे सांगतो. महाराष्ट्र दर्पण न्यूज साठी शेख इकबाल, वणी, यवतमाळ.